कुलभूषण जाधवांना सोडवण्यासाठी सर्व थरातून प्रयत्न सुरू झाले आहेत। कुलभूषण जाधव हे इराणमध्ये व्यवसाय करत होते। स्थानिक इराणी नागरिक त्यांचा व्यावसायिक भागीदार होता। व्यवसायानिमित्त ते तेहरानला येत जात होते। मार्च 2016 मध्ये पाकिस्तानने सुरक्षा एजन्सीने कुलभूषण जाधव यांचं अपहरण केलं। त्यानंतर पाक मीडिया समोर त्यांना भारताचे रॉ एजंट म्हणून भासविण्यात आले। पाकच्या प्रसार माध्यमांना माहिती देताना कुलभूषण जाधवाकडे एक भारतीय पासपोर्ट मिळाला असे सांगण्यात आले। जर त्यांच्याकडे पासपोर्ट मिळाला तर ते स्पाय कसे असू शकतील, यावरून पाकिस्तानाचा खोटारपणा उघड होत आहे। भारतीय दूतवासांकडून सातत्याने पाकिस्तानी दूतवासाशी संपर्क साधून कुलभूषण जाधव यांना भेटण्याची विनंती करण्यात येत होती, मात्र सातत्याने ती फेटाळून लावण्यात आली। पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीची आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असे सर्व कायदे पायदळी तुडून जाहीर केलेली फाशी चुकीची आहे। कुलभूषण जाधव यांच्या बचावासाठी काहीही करायला लागले तर ते आम्ही करू। कुलभूषण जाधव यांना न्याय मिळालाच पाहिजे असे आश्वासन देत कुलभूषण जाधव यांच्याशी न्याय होईल असे मी आश्वासन देतो, असे राजनाथ सिंह यांनी संसदेत म्हटले।